श्रावण महिन्यानंतर सर्वांना उत्सुकता असते ती गणेशोत्सवाची. गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. अगदी 10 दिवसाच्या प्रत्यक्षेनंतर गणपती बाप्पा हे प्रत्येकाच्या घरामध्ये विराजमान होणार आहे. या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्याच्याच सजावटीसाठी तुम्ही जर बघू शकत असाल तर पुण्यातील अग्रेसन भवन इथे अनेक प्रकारच्या मखरी आणि गणपती बाप्पाचं डेकोरेशन हे सजावट इथे तयार झालेली आहे. अनेक जण आपल्या मनाला जसं पाहिजे तसंच डेकोरेशन मिळावं याच्यासाठी अट्टाहास आणि प्रत्येकजण कसं डेकोरेशन करायचं काय करायचं या सर्व आयडिया घेऊन इथे आलेले आहेत. अग्रेसन भवनमध्ये जर तुम्ही बघू शकत असाल तर अनेक मखरी आपल्याला बघायला मिळत आहे. एकूणच या वर्षीचं डेकोरेशन कसं असावं याची प्रतिकृती किंवा याची आयडिया यावी म्हणून देखील अशा प्रतिकृती इथं तयार करण्यात आलेल्या आहेत. परंतु आपल्या लाडक्या बाप्पाला कसं सजवायचं आणि यावी लाडक्या बाप्पासाठी काय डेकोरेशन करायचं याच्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. आपल्याबरोबर काही ग्राहक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत यावर्षी गणपती बाप्पासाठी काय डेकोरेशन तुम्ही घेतलं आहे. तुम्ही इथं बघू शकता हा जो सेट आहे पूर्ण दगडी बांधकामामधला असलेला आणि गोमुखचं त्याला हे दिलेलं आहे डेकोरेशन दिलेलं आहे तो सेट आम्ही ह्या वेळेला आमच्या गणपती बाप्पासाठी घेतलेला. कोरोनाचा काळ मागच्या वर्षीपासून गणपती उत्सव पुन्हा एकदा सुरू झाला आणि यावर्षी या सगळ्या किमतींमध्ये कसा फरक जाणवतो तुम्हाला? हा म्हणजे आता जो 7-8 हजार रुपयाला सेट मिळायचा तो आता 10-12-15 हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे तर हे दिसतं की थोडं महागाई वाढलेली आहे त्याच्यामध्ये. हां परंतु यावेळी मनासारखा तुम्हाला सेट मिळाला आहे का गणपती बाप्पाच्या आगमनासाठी? नाही नाही मिळाला ना जो पाहिजे होता तो सेट मिळालेला आहे आणि इथलं जर सांगायचं झालं तर म्हणजे रिजनेबल रेटमध्ये मिळालं आहे एवढंच. यावर्षी तुमच्याकडे काय गणपती बाप्पाचा उत्साह आणि काय डेकोरेशन करणार आहात? आम्ही पण इथून सेट घेऊन गेलेलो आहोत. हाच सेट घेतलेला आहे आणि यांचा रिस्पॉन्स पण चांगला आहे कस्टमरसाठी. मागच्या वेळी काय डेकोरेशन होतं यावेळी काय डेकोरेशन असणार आहे? मागच्या वेळी आम्ही गावी केलेलं होतं यावर्षी पुण्यात करणार आहे डेकोरेशन. नक्कीच. तर आपल्याबरोबर अजून काही मुलं आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. कुठल्या गावावरनं आलेला आहात आणि कुठलं डेकोरेशन आवडलं आहे? सातारा. सातारावरून आला आहोत. पण कुठलं डेकोरेशन आवडलंय किंवा बघितलंय? हेवालं. तेवालं. आणि इथून तो साताऱ्याला घेऊन जाणार आहे ते डेकोरेशन? हो. तर तुम्ही बघू शकत असाल तर पुण्यामध्ये सातारा सांगली अनेक गावावरून मुलं येतात जे डेकोरेशन घ्यायला येतात. पुण्यातील अग्रेसन भवनमध्ये अनेक डेकोरेशन आपल्याला बघायला मिळू शकत असतील तर मखरं सजलेली आहेत पूर्णपणे. काही दिवसांनी गणेशोत्सव हा सुरू होणार आहे आणि त्यानिमित्ताने सर्वजण बघत आपल्याबरोबर काही काका आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घेणार. डेकोरेशन बघायला आलेला आहात, कुठला आवडलेला आहे, कशाप्रकारे यावेळी गणपती बाप्पाची तयारी करत आहात? आता गणपतीची तयारीमध्ये आम्ही आता तो घेतला आहे पलीकडचा आहे ना तो आवडला आम्हाला आम्ही घेतला आहे. आता ही दुसरे तिसरी वेळ आहे आम्ही यांच्याकडून घ्यायची. देखावा करायला असं छान वाटतं आहे जर डेकोरेशनमध्ये चांगलं क्वालिटी येते आणि बाकीचं सर ठीक आहे. अच्छा क्वालिटी नवीन नवीन व्हरायटी आहे इथं बघायला असं दरवर्षी नवीन नवीन बघायला भेटतं. आता गेले 1-2 वर्ष नव्हतं आम्ही दुसरे गेलं तर आता यावर्षी चालू झालं म्हणल्यावर परत तेही घेतलं आहे. गणपती बसवला तिथे तो वाला घेतला. तर हे जे प्रदर्शन जे भरवतात त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत कारण की रिझनेबल रेटमध्ये देखील म्हणजे गरीबातल्या गरीब माणसापासून श्रीमंतातल्या श्रीमंत माणसापर्यंत परवडणारं डेकोरेशन हे अग्रेसन भवनमध्ये मिळत आहे. आपल्याबरोबर अग्रेसन भवनमधले ज्यांनी हे डेकोरेशनचे सगळं भरवले त्यांच्याकडून आपण जाणून घेणार. सर आपलं नाव काय आणि काय सांगाल दरवर्षी इथे अनेक प्रकारच्या मखरी असतात आणि सामान्य माणसापासून ते श्रीमंत माणसापर्यंत परवडणारं प्रत्येक डेकोरेशन इथे मिळतं काय सांगाल? दरवर्षी मी अनिल कांबळे, कंपनी ॲक्च्युली सातारमध्ये आहे आणि दरवर्षी आपण जवळजवळ सलग आता 5 वर्ष झाले इथं आपण एक्झिबिशन भरवतो. तर साधारणतः गरीबातला गरीब जरी व्यक्ती आला तरी 500 पासून रेंज स्टार्ट आहे आपले पुट्ट्यापासून पुट्ट्यामधले आणि तिथनंच रेंज आहे ते 10-12 हजारपर्यंत रेंज आहे आपल्याकडे आणि दरवर्षी आपल्याला पुणेकर एकदम चांगला प्रतिसाद देतात. त्याच्यामध्ये आपण नवीन स्कीम देतो कस्टमरला की जुना पीस आपला जो आहे हेवीमधले वॉटरफॉल वगैरे ते एक्सचेंजसाठी आपण ऑफर देतो त्यांना की तो रिटर्न आणायचा आणि नवीन सूट जो घेणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 30-35% जसं असेल तसं डिस्काउंट मिळतो. कारण का तर आपण ते कचऱ्याची विल्हेवाट लावू बाहेर पडू नये कचरा वगैरे कुठं
नाही काय पर्यावरणपूरक असं व्हावं सगळा उत्सव, त्यासाठी आम्ही ती काळजी घेऊन तो स्कीम राबवतोय बरेच वर्ष झाले त्याच्यामध्ये. यावेळी किमतींमध्ये काही व्हेरिएशन आलेले आहे, जास्त वाढल्यात कमी झाल्यात अशा काही किमती आहेत? असं तर काही नाही आहे, मागच्या वर्षी जी रेंज होती तशीच रेंज आहे, असं काही नाही आहे. थोडाफार इकडं तिकडं फरक होतोच, कारण ते क्वालिटीवर आहे डिपेंड की बाबा तुम्ही कोणत्या पद्धतीचं घेत आहे, कसल्या पद्धतीचं कुठली व्हरायटी घेत आहे त्याच्यावर आहे. साधारण हे डेकोरेशन तयार करण्यासाठी किती महिन्याचा कालावधी आधीपासून तुम्ही तयारी करता? हां, आमचं या वर्षीच आत्ता गणपती बसले आणि विसर्जन झालं की दुसऱ्या वर्षीचं पुढच्या वर्षीचं काम चालू होतं लगेच, वर्षभर काम चालू असतं. ह्याच्यामध्ये जवळजवळ 50 लेडीज वर्षभर काम चालू का म्हणजे काम असतात तिथं. आता यावेळी किती डेकोरेशन एकूण या इथे अवेलेबल आहे? जवळजवळ 100 व्हरायटी आहेत आपली, लहानपणा म्हणजे एक फुटाच्या मूर्तीपासून ते 3 फुटाच्या मूर्तीपर्यंत 100 व्हरायटी आहेत. थँक्यू सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर गणपती बाप्पा येत आहे आणि त्याच्यासाठी बाजारपेठात सजलेले आहेत, परंतु जर मखर बघायची असेल तर अग्रेसन भवनचा रस्ता कधी चुकू नका. पुण्याहून प्रतीक्षा पारखी, टॉप न्यूज मराठी.